ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाण्यात लवकरच उत्तर भारतीय भवन उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराज बिजली पासी जयंतीनिमित्त श्री एकनाथ शिंदे बोलत होते। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शनिवारी महाराज बिजली पासी जयंतीनिमित्त अखिल भारतीय पासी समाज ठाणे शाखेच्या वतीने पासी समाजातील होतकरू तरुणांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस सुरत गुवाहाटीला होते त्यावेळेस राज्यातनं सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पासी समाज पुढे सरसवला होता। अखिल भारतीय पासी विकास मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष अजय नंदकिशोर पासी, लालचंद सरोज, चंदन सरोज, कमलेश पासवान या पासी समाजातील तरुणींनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता। पासी समाजातील तरुण मुंबई ठाण्यासह उपनगरामध्ये मेहनत करून रोजगार भागवतात। गेले अनेक वर्ष या पासी समाजाची मागणी होती की ठाण्यात पासी समाजासाठी एक भवन असावं, या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। भारतीय सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंट पदी निवड झालेल्या लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार समारंभाचं आयोजन सहयोग मंदिर सभागृह येथे शनिवारी शौर्य डिफेन्स अकॅडमी आणि महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं। यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय केळकर उपस्थित होते। यावेळेस मेजर सुभाष गावंड, महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, शौर्य डिफेन्स अकॅडमीच्या संस्थापिका वैशाली महेत्रे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर प्रांजळ जाधव, लेफ्टनंट स्वराज बने, महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, शौर्य डिफेन्स अकॅडमीच्या संस्थापिका वैशाली महेत्रे आदींनी शुभेच्छा देण्यात आल्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यात भरती होण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे तरुण वर्गाला मोठी संधी प्राप्त झाली असल्याची माहिती यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी दिली। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। टीजेएसबी टेक ओव्हर लोन, अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, शून्य प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क, तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही। लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच, बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात, असंख्य व्हरायटीज, बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 8850659601। बॅरॉन। अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही।
त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी शासनाने 71 कोटी रुपयांची तरतूद केल्याने 11,000 शिक्षकांचे पगार वेळेवर होणार असून भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरणारे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. याबाबत अनिल बोरणारे यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा केला होता. याबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग शिक्षण संचालनाचे उप शिक्षण संचालकांनी वेतन निधी उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच रायगडसाठी 32 कोटी, रत्नागिरीसाठी 25 कोटी आणि सिंधुदुर्गासाठी 28 कोटी रुपयांचा वेतन निधी मंजूर केला आहे. कोपरी सिद्धिविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचं झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडनं प्राप्त झाल्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित बांगर यांनी या ठिकाणी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. सदरचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून आल्याने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे शहरातील रस्ते विविध कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालिका आयुक्त श्री बांगर पाहणी करत असून त्यांनी कोपरीतील अष्टविनायक चौक तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी कळवा साकेत परिसरामध्ये सुरू असलेल्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामांचा आढावा घेतला. अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचं झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कार्यकारी अभियंत्यांनी खुलासा करताना कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केलं असून त्या कामांचं देयक अदा करण्यात आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. सदर पाहणी दौऱ्यात कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं निदर्शनास आलं. सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराचा समावेश काळ्या यादीत करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420,
तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.